नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ। खरंतर दीपावलीचा सण हा सुरू होते मराठीमध्ये। आपल्याकडे हा जो सण आहे हा ऐतिहासिक सण या ठिकाणी आपण साजरा करत असतो। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करेन, हात जोडून विनंती करतो, इट्स माय हंबल रिक्वेस्ट की ही जी दीपावली आहे ही दिवाळी आपण नेहमीसारखी साजरा करू नये, कारण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो अद्याप काही नाहीसा झालेला नाही। त्यामुळे भाऊबीजेला आपल्या बहिणीला जेव्हा भेटायला जाणार आहोत त्यावेळेस सोशल डिस्टन्स अंतर ठेवा। आपल्याकडील कोरोना जो आहे तो बहिणीच्या घरात जाऊ नये, आणि बहिणीकडे जर कोरोना त्यांच्याकडे असेल तो आपल्याकडे येऊ नये, यासाठी प्रिकॉशन घेतलं पाहिजे। आणि हे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे। म्हणून आपण जर पाहिलं असाल की मागे गणपतीनंतर कोरोना पॉझिटिव्ह त्यांची संख्या वाढली, दिवाळीनंतर अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी स्वतः आपण काळजी घेणं गरजेचे आहे। मी पनवेल महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण याचं खरंच काळजी घ्या। दीपावली सण साजरा करताना लहान मुलांना फटाक्यापासून दूर ठेवा, लहान मुलांना फटाके वाजू देऊ नका, फटाक्याचं एअर पोल्युशन आपल्या घरात होणार नाही याची खबरदारी घ्या। आणि ही दीपावली आहे ही खऱ्या अर्थाने सोशल डिस्टन्सने साजरी करा। मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आपण आपल्या परिवाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। मल्हार टीव्हीच्या देखील सर्व जेवढे त्यांचे एडिटरपासून बातमीदार आहेत त्यांना पण दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। पुन्हा पनवेलवासियांना, नवी मुंबईवासियांना, साऱ्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा हा आनंदाचा सण, या सणाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। Audio Jungle.